पाणी फाउंडेशन पुरस्कृत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला 8 एप्रिलच्या रात्री 12:01 श्रमदानाचा बिगुल वाजवून करण्यात आला. एकजुटीने पेरलं रान, तुफान आलं या अशी स्थिती निर्माण झाली ती यवतमाळच्या रात चांदणा या गावात. यवतमाळ पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेलं आदिवासी बहुल रात चांदणा या गावातील जयश्री मेंढे या युवतीचा विवाह मूर्तिजापूर तालुक्यातील जवळा जहागीर येथे ठरला. मात्र या युवतीने आपल्या विवाहाच्या दिवशी पाणी फाउंडेशनच्या कामावर वराने श्रमदान करावे तरच वराच्या गळ्यात पुष्पहार घालेन असा निर्धार केला. या निर्णयाला घरच्यांनीही तिला साथ दिली. सोबत गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. रात चांदणा जयश्री मेंढे तिचा विवाह मूर्तिजापूर तालुक्यातील कौठा जहागीर येथील गोपाल हेमाने या युवकाशी ठरविण्यात आला. ठरवल्याप्रमाणे विवाहाचा दिवस उजाडला आणि वरची वरात घोड्यावरून थेट पाणी फाउंडेशनचे श्रमदान चालू असलेल्या रूपराव भेंडारकर यांच्या शेताकडे वळली. कुदळ फावडे टोपली घेऊन विवाहापूर्वी श्रमदान करण्यात आले. यावेळी या श्रमदानामध्ये वधू आणि वराकडील वऱ्हाड मंडळी यांनीही या श्रमदानाच्या कामात सहभाग नोंदविला. वधू जयश्री मेंढे तिच्या एका निर्णयामुळे आज या गावात लग्न जुळले तर पहिले श्रमदान करायचे आणि नंतरच बोलल्यावर चढायचा असा गावातील लग्न ठरलेल्या वर आणि वधू त्यांच्या पालकांनी घेत आणि नंतरच बोलल्यावर चढायचा असा गावातील लग्न ठरलेल्या वर आणि वधू त्यांच्या पालकांनी घेत या गावाने नवनिर्माणतेचा चंग बांधला या गावाने नवनिर्माणतेचा चंग बांधला आहे. रवी राऊत, यवतमाळ.